शेतजमिनीच्या वादातून खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी आरोपीस 5 वर्षे सक्त मजुरीची शिक्षा ठोठावण्याचा आदेश जिल्हा आणि सत्र न्यायाधीश VH पाटवदकर यांनी बजावला आहे. शेतजमिनीच्या वादातून खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी आरोपीस 5 वर्ष सक्त मजुरीची शिक्षा ठोठावण्याचा आदेश जिल्हा आणि सत्र न्यायाधीश VH पाटवदकर यांनी दिला आहे. भीमराव बब्रुवान यादव असं आरोपीचं नाव असून भीमराव कोंडीबा पवार याचा खून करण्याचा प्रयत्न झाला होता. अक्कलकोट पोलिसांनी आरोपीस अटक करून न्यायालयात दोषारोपपत्र सादर केलं होतं. या प्रकरणाची सुनावणी होऊन न्यायालयानं आरोपीस 5 वर्ष सक्त मजुरीची शिक्षा सुनावल्याची माहिती जिल्हा सरकारी वकील ॲडव्होकेट प्रदीप सिंह राजपूत यांनी दिली आहे. अक्कलकोट येथील शेतजमिनीच्या वादातून आरोपी भीमराव बब्रुवान यादव याने जखमी इसम भीमराव कोंडीबा पवार याचा खून करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी सोलापुरातील जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री पाटवदकर साहेब यांनी सदर आरोपीस 5 वर्षे सक्त मजुरीची शिक्षा सुनावलेली आहे. याबाबत सविस्तर हकीकत अशी की दिनांक 29/5/2016 रोजी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास तक्रार मिटवण्याकरता फिर्यादी आणि त्याचा वडील हे तंटामुक्त समितीचे अध्यक्ष व इतर गावकऱ्यांसोबत अध्यक्षांकडे आले असता त्या ठिकाणी अध्यक्ष आपाशा देवकर यांच्याबाबत यांच्यासोबत फिर्यादी व त्यांचे वडील हे चर्चा करत असताना आरोपी बब्रुवान यादव हा फिर्यादीच्या वडिलांना शिवीगाळ करू लागला आणि त्यांनी शिवीगाळ करू नको असे म्हणत असताना त्याने गच्ची धरून तुला आता खलास करतो असे म्हणले व चाकू काढून या ठिकाणी फिर्यादीच्या वडिलांच्या छातीवर आणि पोटावर वार केला आणि त्याला लाथाबुक्क्याने मारहाण केली आणि त्यातून त्याला जीव ठार मारण्याचा प्रयत्न केलेला होता. याबाबतची फिर्याद विनोद भीमराव पवार म्हणजे जखमी इसमाचा मुलगा याने अक्कलकोट उत्तर पोलीस स्टेशन या ठिकाणी दिली असता पोलिसांनी सदर आरोपीच्या विरुद्ध भारतीय दंडविधान कलम 307, 323, 506, 34 प्रमाणे गुन्हा दाखल केला आणि तपास करून न्यायालयामध्ये दोषारोपपत्र पाठवले असता सरकार पक्षाच्या वतीने सदर खटल्यामध्ये 7 साक्षीदार तपासण्यात आले. त्यातला महत्त्वाची साक्ष जखमी इसम भीमराव कोंडीबा पवार याची ठरली. इतर साक्षीदारांचे जबाब परिस्थितीजन्य पुरावा वैद्यकीय पुरावे आणि सरकार पक्षानं केलेला युक्तिवाद हा ग्राह्य धरून सदर आरोपीला मेहरबान जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री पाटवदकर साहेब यांनी भारतीय दंडविधान कलम 307 प्रमाणे 5 वर्षे सक्त मजुरी आणि 1000 रुपये दंडाची शिक्षा, दंड न भरलेस 2 महिने कारावासाची शिक्षा, तर भादवी कलम 323 प्रमाणे 6 महिने कारावासाची शिक्षा, 300 रुपये दंड, दंड न भरल्यास 2 आठवडे कारावासाची शिक्षा, भारतीय दंडविधान कलम 506 प्रमाणे 2 वर्षे कारावासाची शिक्षा आणि 500 रुपये दंड, दंड न भरल्यास 1 महिने कारावासाची शिक्षा सुनावलेली आहे. या खटल्यात आरोपीच्या वतीनं ॲडव्होकेट DE माने यांनी काम पाहिलं.